उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील फुलराई या गावात भोलेबाबांच्या सत्संगामध्ये चेंगराचेंगरी झाली तर या चेंगराचेंगरीत आतापर्यंत शंभरहून अधिक भाविकांचा मृत्यू झालाय तर शंभरहून अधिक भाविक हे गंभीररित्यात जखमी झालेत आणि यामध्ये सगळ्यात जास्त समावेश हा महिलांचा आहे मात्र आता या अचानक झालेल्या चेंगराचेंगरीचं मुख्य कारणही समोर आले तर जाणून घेऊयात याबद्दलच सविस्तरपणे सिकंदरराव कोतवाली भागातील फुलराई या गावात भोलेबाबांच्या प्रवचनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा या कार्यक्रमाला तब्बल सव्वा लाख लोक उपस्थित होते असं सांगण्यात येते सा आटोपल्यानंतर त्यांच्या बसून निघाले असताना त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या दर्शनासाठी पळायला सुरुवात केली आणि या बाबांचे पाय जिथं जिथं पडले तिथं माती घेण्यासाठी लोकांमध्ये स्पर्धाही लागली होती आता रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मोठी एक दरी होती मागील बाजूने गर्दीचा लोंढा आला आणि त्यामुळे या इथं लोकांचा दबाव वाढला त्यामुळेच परिणामी अनेक लोक हे दरीत कोसळले आणि त्यांच्यावरती अनेक लोक हे वरतून परत कोसळले आणि असा हा बराच वेळ सुरू राहिला शिवाय रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला शेतही होतं या शेतात पाणी भरलेलं होतं चिखलही झालेला होता तर पळण्याच्या नादात लोक हे चिखलात फसून पडले आणि लोकांच्या गर्दीतच खाली पडलेले लोक या चिखलातच दाबले गेले परिणामी त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास झाला आणि गुदभरूनच अनेकांचा मृत्यू झाला एकंदरीतच इथं मृतदेहांचा खच पडलेला पाहायला मिळालाय या दुर्घटनेची माहिती मिळताच मात्र पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शेकडो गंभीर लोकांना रुग्णालयात दाखल केलं या प्रकरणी सविस्तर चौकशी करण्याचे आदेश सुद्धा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला दिलेत तर मृतांप्रती योगी आदित्यनाथ यांनी दुःखही व्यक्त केले आणि जखमींवरती तातडीनं उपचार करण्याच्या सूचनाही दिल्यात मात्र आता ज्यांच्या सत्संगामध्ये चेंगराचेंगरीची एवढी मोठी घटना घडली आहे ते भोले बाबा नेमके आहेत तरी कोण असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय तर पश्चिम उत्तर प्रदेशातील लोकांमध्ये भोले बाबांचा सत्संग हा खूप प्रसिद्ध आहे त्यामुळे बाबांच्या सत्संगात भाविक हे मोठ्या संख्येने उपस्थित असतात भोले बाबा यांचे नाव हे नारायण साकार हरी असं आहे मात्र त्यांचे अनुयायी त्यांना विश्वहरी भोले बाबा म्हणूनच ओळखतात भोले बाबा हे मूळचे कासगंजच्या पटियाली या गावचे रहिवासी आहेत आणि तिथं त्यांनी भला मोठा असा आश्रम सुद्धा बांधलेला आहे हेच भोले बाबा संत होण्यापूर्वी युपी पोलीस मध्ये नोकरी करत होते सतरा वर्षांपूर्वी त्यांनी पोलिसची नोकरी सोडली आणि त्यानंतर आपल्या गावात एका छोट्याशा झोपडीत ते राहू लागले आणि इथूनच त्यांनी गावोगावी जाऊन आपल्या सत्संगाला सुरुवात केलीये तर आज त्यांचे लाखो अनुयायी असून ठिकठिकाणी थीक त्यांच्या सत्संगाचं आयोजन केलं जातं भोले बाबा हे इतर संतांपेक्षा पूर्णतः वेगळे आहेत त्यांचं लाईफस्टाईल सुद्धा इतर संतांपेक्षा पूर्णपणेच वेगळं आहे भोले बाबा हे नेहमी पांढऱ्या रंगाच्या पॅन्ट आणि शर्ट मध्ये दिसतात आणि सिंहासनावर बसूनच प्रवचन देतात तर दुसरीकडे त्यांचे अनुयायी हे लाबी शर्ट पॅन्ट आणि पांढरी टोपी घालून असतात आता माहितीनुसार त्यांचे अनुयायी हे फक्त उत्तर प्रदेशातच नाही तर राजस्थान आणि मध्य प्रदेशात केलं जातं तिथली तिथली सगळी व्यवस्था ही त्यांच्या अनुयायांकडूनच सांभाळली जाते तर भोले बाबा यांनी त्यांच्या नोकरीच्या काळातच मानवतेची सेवा सुरू केली होती हेच भोले बाबा आणि त्यांचे अनुयायी मात्र माध्यमांपासून दूर राहतात असं देखील सांगण्यात येते आता मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी